कारणामुळे सर म्हणजे काय याच्यामध्ये ज्या पद्धतीचा घोडाबाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे आणि त्याच्यावर मी पराभव हा पराभव आहे. आता मी त्याचं आत्मचिंतन करतोय. आज आता आमची सेंट्रल कमिटीची मीटिंग चालू आहे. तेवढ्याचसाठी हा विषय झाला असला तरी आम्ही आत्मचिंतन करतो आणि पराभव झाला तरी आम्ही आत्मचिंतन करतो. तर त्याबाबत काय नाही, पुन्हा लढू, त्याच्यात काय फरक येत नाही आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पद्धतीचं राजकारण नव्हतं. थोड्या प्रमाणात इकडे तिकडे लोक करायचे. आजपर्यंत मी ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती आणि या पद्धतीचं काम घेतलं. ते हाऊस मागे ही दोन्ही हाऊस कोण ताब्यात घेईल हे आता जनतेने आणि मतदाराने विचार करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. भविष्यातील महत्वाच्या पक्षांनी घटक पक्ष आज तुम्ही वेळोवेळी याला मदत केली. लोकसभा निवडणूक पार पडली त्यावेळी देखील तुमच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या मदत केली. मात्र आता तुमच्या तुम्हाला ज्या वेळेला मदत हवी होती त्यावेळेला ही मदत मिळाली नाही का? गरज सर्व वैद्य म्हणून अशी परिस्थिती सध्या नेत्यांनी केली आहे का? नाही नाही, मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो. त्यातलं एक मत फुटलं, यामध्ये आमची पण मतं फुटली. आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होतं. काँग्रेसनी जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो एक नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता. आपण होतात रात्री 3:30 वाजेपर्यंत काँग्रेसची आणि आमची मीटिंग चालली होती तेव्हा. त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता. मी त्याच मतावर घेऊन, मी 14 मतावर घेऊनच निवडणूक लढवत होतो. पण हे नाटक बदललेलं आहे आणि ज्या पद्धतीचं मी बरी बोलीन पण आज मला पण आत्मचिंतन आणि मला पण अभ्यास करावा लागेल. कारण मला पूर्णपणे अभ्यास नाही आहे. कारण मतदान केंद्रातून माझा निर्णय झाल्यानंतर मी बाहेर पडलो की बरेचसे कार्यकर्ते महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी निकालासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेला. आणि म्हणून याबाबत मी जास्त आज बोलणार नाही आहे. 2-4 दिवसात आपण बोलू त्याच्यावर. प्रज्ञा सातव यांची ज्यावेळी दुसऱ्या पसंतीची मतं गणली जात होती त्यावेळी त्यांची पहिल्या 2 मतामध्ये पहिलं मत दुसऱ्या पसंतीचं तुकार उमाण्यांना होतं, दुसऱ्या मतमधून दुसऱ्या पसंतीचं मत हे भावना गोळींना होतं. काँग्रेसनं असं का केलं नेमकं तुम्हाला वाटतं? काँग्रेसने काय केलं नाहीये. काँग्रेसचे निरीक्षक ठाम होते. माझे आग्रह खातर उलटते शेवटपर्यंत थांबले. अगदी विधिमंडळात सुद्धा आले होते. पण मतदारांवर एवढा प्रभाव होता वर्क ऑर्डर आणि बाकीच्या गोष्टीचा की त्याच्यामध्ये काही करू शकले नाही आहे. मी त्याचा अभ्यास केला नाही आहे की एक नंबर कोणाचा, 2 नंबर कोणाचा. पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं एक मत फुटलं, बाकी 11 मतं बरोबर मिळाली आणि एक मत आम्हाला आमचं एक आहे ते मिळालं. कधीच होत नाही हे नाराज, कधी होत नाही हे. अरे आणवाडी फिरणारे कार्यकर्ते त्या कशाला ती ठरवण्याची पुढची भूमिका? आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत आणि माननीय शरद पवारांबरोबर आहोत. या लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कुठेही बदल होणार नाहीये. आणि त्याबाबत यामध्ये आज ती चर्चा नाहीये. आता 24 तास म्हणजे परवा रात्री तुम्ही पण झोपला नव्हतात, मी पण झोपलो नव्हतो आणि पूर्ण रात्र आपण झोपलो नव्हतो. म्हणून काल मतदान केंद्रात गेलो आणि काल मी 8 वाजता घरी आल्यावर झोपलो होतो, आता उठलो. मला माहिती नाही पण मी त्याचा अभ्यास केला नाही. मी मतदान केंद्रातून बाहेर आलो होतो, हजारो कार्यकर्ते माझे आले होते इथे, त्यांच्याशी बोललो आणि नंतर मी झोपून गेलो. मी याचा अभ्यास केला नाही. उद्या बोलू आपण त्याच्यावर. मी अभ्यास अरे मी सांगतो झालंच नाहीये. तुमच्याबरोबर तरी बोललो का मी? काल बोललो नाही. बाहेर पडल्यानंतर मी लगेच कॉन्टॅक्टला जाताना याच्याबरोबर बोललो. मी नंतर बोललोच नाहीये. मी त्यांचा उभे, त्यांनी मला पुरस्कृत केलं होतं आणि मला महाआघाडीचा आणि मी शेका पक्षाचाच उमेदवार आहे. हा
अरे दुनियेची मतं फुटली, आम्हाला मानणारी आमच्या आघाडीतली मतं फुटली तर त्यांना काय मत नाही. विरोधक असं म्हणताय की महाविकास आघाडीतील नेते हे घटक पक्ष आहेत, त्यांचे ते पक्ष संपवायला बसलेले आहेत असं मला वाटत नाही. असं वाटत नाहीये. एक एक माणूस एक चार आमदार गेले म्हणून पक्षाचं धोरण बदलतं असं नाहीये. असं होत नसतं. पाटील साहेब या निवडणुकीला सामोरे जात असताना महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना आपण निवडून आणू यासाठी ज्या बैठका व्हाव्या अपेक्षित होत्या तसा कुठे समन्वयाचा बैठका झाल्या ना वाटणार ना. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आशिष शेलार म्हणतात की ठाकरे गट आपल्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना संपवतोय. शिक्षक भारतीचे जे काही उमेदवार होते त्या निवडणुकीत सुद्धा तसं झालं. कपिल पाटील असं मला वाटत नाही. आमची ताकद आम्हाला माहितीये. आमचं आम्ही ज्या यांनी करतो की एक जागा एक निवडणूक हरलो किंवा आमदारकी नाही आहे म्हणून आम्ही काय काम करणार थांबत नसतो. आमची भूमिका ठामपणे आहे. पण हे महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे. गेल्या निवडणुकीमध्ये पण लोकसभेच्या ज्या पद्धतीचा वापर होतोय पैशाचा आणि त्याच्या विरुद्ध कसं करायचं आम्ही आत्मचिंतन. तुम्ही कितीही जरी मान्य केलं तुम्ही कितीही म्हणाला की कार्यकर्ते पण अस्वस्थता आहे. रायगडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या क्लिप्स व्हायरल होतात की शेतकऱ्यांचा आवाज कामगारांचा आवाज हरकला आहे. अशा पद्धतीने पराभव आम्हाला मान्य नाही आहे आणि तो व्हायला नको होता. ज्या पद्धतीने रायगडमध्ये आम्ही महाविकास आघाडीचं काम केलंय तर आमचे एक नेता जयंत पाटील होते ते निवडून यायला होते अशा प्रकारचे जे मेसेज व्हायला होते. कार्यकर्त्यांना वाटणार पण त्याच्यामध्ये काय त्याच्या भावना आहेत पराभव झाल्यामुळे. पण आम्ही मी 25 वर्षांमध्ये विधिमंडळामध्ये प्रभावी एक छोटा आमदार म्हणून काम केलं. पण महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब कष्टकऱ्यांचा आवाज आणि त्यांच्यावर अन्याय होणारा शोषण होणार ह्याच्यावर मी सातत्यानं बोलत राहिलो आणि एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मी सभागृहात काम केलं. आज माझं सभागृह हळहळत आहे. माझे विरोधक सुद्धा सभागृहातले जे सहकारी आहेत ते हळहळतात आणि थोडे आम्ही बेसावत राहिलो. असं वाटलं पण याच्यापेक्षा आपण काय करू शकत. आमची ताकद कमी आहे बघू. पण एक तो दिसतोय ना. मी कशाला बोलतोय. तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा काय होता बाजार किती आहे ते. परंतु याच्यामध्ये आम्ही काय नाराज किंवा निराश होणारे कार्यकर्ते नाही आहोत याच्यात नक्की आहे. पण मी माननीय पवार साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी बराच वेळ माझ्यासाठी खर्च घातला. दिवसातून जवळजवळ 2-3 वेळा ते कॉन्टॅक्ट करत होते आणि अनेक बैठका आमच्या झाल्या. पण त्यांनी जे जे मला सांगितले होते हे फसवतील हे फसवतील ते त्यांचं म्हणणं कळलं. कारण त्यांनी जवळजवळ 70 वर्ष या राज्यामध्ये राजकारण केलेलं आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी अगदी मनापासून आणि या वयामध्ये पण रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागत मला साथ दिलेली आहे. मी कधी आयुष्यात विसरणार नाही. त्यांनी जे निष्कर्ष काढले होते किंवा नाही नाही तेवढं करेक्ट होणं करेक्ट नाही आहे. पण त्यांनी काही मला टिप्स दिल्या होत्या त्याप्रमाणे झालं नाही आहे. पण मी पण रोज तुम्हाला भेटत होतो. गणित येत आहे की सेकंड प्रेफरन्स मोजला गेला असता तर काँग्रेसचा सेकंड प्रेफरन्स परिपूर्ण माझ्याबरोबर होता. फक्त 3 मतं